पावसाने पूर्ण मुंबईसह महाराष्ट्रसह भारताला झोडपून काढले. कपिल आणि निशांत हे दोन आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाज आहे मनीष. मनीष आमच्या रामलीला एंड कडून गोलंदाजी करतोय. कमी प्रेक्षक आहेत परंतु हे सर्व प्रेक्षक क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांच्याकडे थोडा वेळ आहे म्हणून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अगदी क्रिसच्या टोक्यावरून मारा केला होता या चेंडूला, थ्रू दी लाईन ड्राईव्ह केलं होतं. मैदान ओलं असल्या कारणाने घासवर जेव्हा चेंडू जातो तेव्हा तो तेवढा वेगाने ट्रॅव्हल होणार नाही आहे, म्हणजेच क्षेत्ररक्षकांनी चेंडूकडे जावं लागणार आहे, चेंडू त्यांच्याकडे तेवढा आरामात येणार नाही आहे. तर श्रीगणेश होत आहे एका धावाने कपिलनी केलाय. पुढील चेंडू आताचा हा गुडलेन चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन त्या चेंडूला पुल केलाय आणि पहिलाच चौकार, खणखणीत फटका निशांच्या बॅटमधून. थर्टी प्लस करावे या संघाने नक्कीच एक पॉझिटिव्ह सुरुवात करून दिली आहे आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या दोन चेंडूवर धावसंख्या झाली ती 5. 18 चेंडूंचा हा सामना आहे. द्रुतगतीचा चेंडू काहीसा खाली राहणारा, आवाक्याचा बाहेर वाईड बॉल, धावसंख्या 6. परत एकदा मिसटाईम केला आहे, चेंडू हवेमध्ये राहतोय आणि पहिला झेल मनीष मिळवून देतो आपल्या संघासाठी. गुडलेन चेंडू आणि अगदी छातीच्या उंचीपर्यंत आलेला चेंडू होता, मात्र त्याला मिसटाईम केलाय, कमिट केलं होतं खेळण्यासाठी आणि जबरदस्त कम बॅक डिलिव्हरी मनीष यांची आणि बाद होऊन परततोय तो निशांत. थँक्यू डीजे. मैदानामध्ये मीटिंगसाठी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मीटिंग करायची असेल आपण करू, मीटिंगसाठी सत्र ठेवू, पण तू मैदानामध्ये जास्त मीटिंग करू नका. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय ज्ञानेश्वर सुतार साहेब, श्री अविनाशजी सुतार, अनिलजी भोईर, दत्ताजी नाईक, किरणजी मेहर आणि विवेकजी सुतार यांचे आम्ही आभारी आहोत. मनीष यांचा पुढील चेंडू आणि अपरकट मारायचा बेतात होते फलंदाज कपिल. कपिलच्या जोडीला मुनेश आलाय, चेंज ऑफ पेस आणि मात्र इथे वाईड बॉल दिला जातो, चेंडू मागे जातोय. गती परिवर्तन करायचं म्हटलं की खूप हुशारीने ते करायचं असते, म्हणजे जेव्हा हात कानापर्यंत येतो तोपर्यंत एखादा चांगला गोलंदाज कळून देत नाही तो चेंज ऑफ पेस करेल की नाही. धावसंख्येत भर पडते, आता धावसंख्या पोचले 8. एक गडी बाद 8, दोन चेंडूमध्ये 4 धावा काढत बाद झालाय तो फलंदाज निशांत, ज्यांनी एक चौकार मारला होता. ओव्हर पिच चेंडू होता आणि चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, आत्मविश्वासाने धावलेत. थ्रो खूप वरून आला होता आणि 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या पुढे सरकते आता 10. आयोजन समिती हा संघ गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय तो 30+ करावे. वेगवान चेंडू आणि वाईड दिला जातोय. जेव्हा नॉर्मल पेसपेक्षा तो बदल घडायचा प्रयत्न करतोय जास्त जोमाने किंवा जास्त वेगाने आणि त्याचप्रमाणे जेव्हा कमी वेगने तो करायचा प्रयत्न करतो तेव्हा वाईड बॉल आपण बघितलंय. मैदान ओलं असल्या कारणाने चेंडूला ग्रीप करणं हे सुद्धा तेवढं सोपं नसणार आहे. लागोपाठ आपण बघतोय,
प्रत्येक खेळाडू टॉवेल किंवा रुमाल म्हणा किंवा आपला ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्टवर चेंडू घासून चेंडूला ग्रीप करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतायत. एक थर्ड मॅन लावण्यात आली आहे. बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, व्हॉट इज मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग, असं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. हाफ ट्रॅकर बॉल, फलंदाजाला मागे खेचलो होतं अगदी क्रीजमध्ये डीप जाऊन त्या चेंडूला खेळायचा प्रयत्न अपयशी ठरतो आणि पहिलं षटक. एक ओव्हर 10 धावा, एक गडी बाद. 3 वाईड बॉल मनीषने टाकलेत. त्यांचा डावा पायाला थोडी दुखापत झाली की काय असं वाटतंय. 1 ओव्हर अँड 12, धावसंख्या 12. फर्स्ट एड बॉक्स जरा आणायचं आहे आपल्याकडे. प्रथमोपचारसाठी खेळाडूंना दुखापत होऊ नये त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वर्षी जेव्हा मी इथे आलो भरपूर पाऊस होता आणि कार्यकर्ते अक्षरशः फिनाईल या मैदानावर फिनाईलचा शिळकाव मी बघितला. पावसाळी क्रिकेटमध्ये तो पहिलं असं दृश्य ज्याने मला प्रभावित केलं आणि म्हणून ही जी स्पर्धा आहे नगरसेवक चषक 2019 अगदी व्यावसायिक आयोजन आहे. मोठं स्टेज आहे, व्यासपीठ आहे, त्याच्या बाजूला पाहुणे मंडळीसाठी एक स्वागत कक्ष आहे, खेळाडूंना बसण्यासाठी एक मिनी स्टेडियमचा आकार आहे आणि पूर्ण वातावरण भगवामय झालंय. सकाळचा रंग भगवा, दुपारचा रंग भगवा, संध्याकाळचा रंग भगवा, सनातन शाश्वतचा रंग भगवा. ओहो, जबरदस्त स्लाइड केले त्यांनी. गोलंदाजा विशाल सुतार चेंडू थांबवला, त्याचं समाधान आहे मनामध्ये. ट्रॅक पॅन्ट ओली झाली आहे, थोडा मजा घेत आहेत आयोजन समितीचे खेळाडू. आता जा हा फुलर लेनचा चेंडू अँड व्हॉट अ शॉट, जबरदस्त इम्प्रुव्हायझेशन करत हा स्लॉग स्वीपचा फटका आणि याचबरोबर 4 धावा. कपिलने नक्कीच एक कपिल देव सारखी आठवण करून दिली आहे. आक्रमक फलंदाज होता कपिल. 1983 विश्वचषक आपण जिंकला आणि त्याचं नेतृत्व अधोरेखित झालं. आताचा हा मोठा फटका मारायचा प्रयत्न अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे. धावसंख्या 17 वर येऊन थांबली आहे. दुसरं षटक, 3-3 षटकांचे सामने आहेत. दोन्ही संघाला नम्र विनंती आता, कारण खुला हाफच्या सर्व टीम येत आहेत इथे. ओ जबरदस्त खळखट्टॅक, 6 धावा. अफलातून टायमिंग दाखवून दिलंय तिथे कपिल यांनी. कपिल आला रे. धावसंख्या 23. जबरदस्त मनोरंजन आज प्रेक्षकांचं. धावांचा डोंगर बघायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू आणि स्ट्रेट लेफ्टेड शॉट आणि यावेळेला सुद्धा चेंडू मैदानाच्या बाहेर. खणखणीत षटकार. आम्ही शिवाचे सैनिक, वेडे करू जीवाचे रान. एकोणतीस धावा, एक गडी बाद. आज कपिलला सूर गवसलाय आणि कपिल आज गोलंदाजाचा कर्दन काळ ठरतोय. 30+ करावेचा धडाकेबाज फलंदाज. अजून एक मोठा फटका बघायचा आहे. झेलसाठी प्रयत्न असणार आहे. ओह व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. सचिन यांनी तो झेल घेतलाय आणि सचिन आला रे असं आपण सांगू शकतो. जबरदस्त एंट्री सचिनची आणि कुठेतरी वाटलं होतं हा सामना कपिलचा ठरतोय की काय, तिथे कुठेतरी सचिनने निरोप दिला. बाबा तू चांगला खेळला परंतु मला तुझा झेल घ्यावाच लागेल. बाय बाय, टाटा, सी यू. 9 चेंडूमध्ये 15 धावाची खेळी
कपिल यांचा मार्फत नेत्र दीपक कामगिरी आणि कपिल परत येतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 दोन गडी बाद 14.5 ची सरासरी. बट व्हॉट अन इनिंग्स बाय कपिल. नक्कीच कपिल देव सारखं दैदिप्यमान क्रिकेट तो खेळलाय आज आपल्या टीमसाठी आणि दाखवून दिलंय की एज इज जस्ट अ नंबर. वय तुमचं 20 असो 30 असो 40 असो, जर चांगली बॅट असेल, आयसाईट चांगली असेल तर चेंडूला तुम्ही बाहेर फेकू शकता. आणि खास करून त्याने तो जो स्लॉक स्वीपचा फटका मारला होता, दॅट वॉज हायलाईट ऑफ द मॉर्निंग. वेलकम किरण मेहर. नवीन फलंदाज आहे महेंद्र. शेवटचं षटक घेऊन येतोय तो विशाल भोईर. आवाक्याचा बाहेर लुजनर चेंडू वाईड दिला पंचांनी. आमचे दोन्ही पंच गुरु आणि दत्ता, चांगली कामगिरी. आता जा शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू परत जातोय तो मिड विकेटच्या दिशेत. चांगली फेकी निघते तिथून. त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, त्याने आज जवळपास मला वाटतं 6-7 धाव रोखलेत. धावसंख्या 31 दोन गडी बाद शेवटचं षटक. आपण बघत आहात नवी मुंबई सारसोळे येथील रामलीला मैदान शिरवणे, जिथे ही स्पर्धा खेळवली जाते. नगरसेवक चषक 2019 वाईड बॉल. धावा झालेत 32. आताचा चाबुक शॉट, 6 धावा, फ्लॅट हिट. धावसंख्या 38. मुनेश काय जबरदस्त फलंदाजी करतोय, अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा तो फ्लॅट 6 होता. आणि धावसंख्या पोचते ती आता 38 वर. आयोजन समिती विरुद्ध 30+ करावे असा सामना. 3-3 षटकांचा शेवटचा षटक. विशाल भोईर कॉमेंटरी बॉक्स एंडकडून. पुढील चेंडू हाफ ट्रॅकर होता, मात्र जागेवर उभे राहून खेळायचा प्रयत्न. चतुर चेंडू, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरू शकते, दाखवून दिलंय ते भोईर यांनी. चौकार किंवा षटकार बसल्यानंतर निर्धाव चेंडू टाकणं यासाठी एक जिगर लागतो. आताचा फुलर लेनचा चेंडू अपील केला जातोय, मात्र त्या अपीलला दाद मिळणार नाही आहे. लेग बायच्या रूपाने एक धाव. तर आपल्यामध्ये शुभागमन झालंय सन्माननीय डॉक्टर राजेश पाटीलजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम डॉक्टर साहेब. धाव संख्या 39. वेलकम डॉक्टर राजेश पाटील. क्रीजमध्ये डीप जाऊन उजवा पाय जवळपास यष्ट्यांच्या 1-2 सेंटीमीटर वर येऊन थांबला होता आणि तिथून तो चेंडू खेळले होते मिड ऑफच्या दिशेने एक धावसाठी. धावसंख्या 40. 30+ करावे संघ सुस्थितीत आहे, कारण कपिलने चांगली सुरुवात करून दिली. कपिलने जो पाया रचला त्याच्यावर आता कळस चढवायचा प्रयत्न हे दोन फलंदाज करतायत. अंडर हँड थ्रो बघायचा आहे. मुनेश दावळच्या मनस्थितीत नव्हता. तर करावे संघ यांनी जबरदस्त कामगिरी, 41 धावा झालेत करावे संघाचे आणि 42 धावा पाहिजे आयोजन समितीला सामना जिंकून पुढची फेरी गाठण्यासाठी.
आताच आपल्यामध्ये शुभागमन झालंय. डॉक्टर राजेश पाटील यांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार, श्री अविनाशजी सुतार, समाजसेवक श्री अनिलजी भोईर, श्री दत्ता नाईकजी, श्री किरण मेहर आणि श्री विवेक सुतार यांच्या वतीने उपस्थित तमाम खेळाडू, प्रेक्षक आणि कार्यकर्ते या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं कपिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली जबरदस्त, 9 चेंडू 15 धावा, नंतर 2 चेंडूमध्ये 4 धावा निशांतनी काढले, मुनेशनी त्याला जबरदस्त साथ दिली होती आणि मुनेशने मारलेला तो फ्लॅट 6 हा सुद्धा हायलाईट ठरला. तर 4 चेंडूमध्ये 9 धावा मुनेशने काढले, नाबाद राहिला आणि महेंद्र 2 चेंडूमध्ये 2 धावा. तर एकूण जर बघितलं तर 3 षटकार आणि 2 चौकार या डावामध्ये मनीषने आपला 1 षटकात 12 धावा दिले, विशाल सुतारनी 17 आणि विशाल भोईर यांनी दिले ते 11. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे आणि लक्ष असणार आहे 42 धावांचं. आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जीवाचे रान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा. जात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. थँक्यू डीजे. तर वरद विनायक नवी मुंबई आणि इरियन 11 डोंबिवली या दोन्ही टीमनी आपल्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. ओपनचे सामने आता लगेच सुरू होणार आहेत. वरद विनायक नवी मुंबई आणि इरियन 11 डोंबिवली दोघांनी आपल्या सामन्यासाठी रेडी राहायचं आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आयोजन समिती विरुद्ध 30+ करावे असा हा सामना आहे. नगरसेवक चषकचे आयोजन समितीतील सदस्य खेळत आहेत. सचिन ज्यांनी जबरदस्त झेल टिपला होता कपिल यांचा, ते आता स्वतः आघाडीचे फलंदाज म्हणून उतरलेत आणि त्यांच्या जोडीला गेलेत ते विशाल भोईर. विशाल भोईर ज्याने तृतीय षटक हाताळलेलं आणि पहिलं षटक घेऊन येतो तो निशांत ज्यांनी या सामन्यातला पहिला चौकार मारला होता पहिल्या डावामध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने तो चांगला फटका होता. ऑर्गनायझिंग कमिटी 18 चेंडूमध्ये 42 धावा, कमीत कमी 5 ते 6 स्वैर चेंडू पाहिजे त्यांना मोठे फटके मारण्यासाठी. आता हा पहिला चेंडू आणि जास्त वेगाने करायचा प्रयत्न होता बघायचा. पंचा आमच्याकडे वळलेत आणि वाईड दिला आहे. धावसंख्या पोचते 2 वर, 40 ची गरज आणि सामोरं जातोय तो विशाल भोईर.
तर सचिन ठाकूर आणि विशाल भोईर हे दोन आघाडीचे फलंदाज आहेत. निशांत राईट आम ओव्हर द विकेट, जबरदस्त चेंडू हिटिंग द डॅक ज्याला म्हणतो, ज्या पद्धतीने चेंडू उसळला होता असं वाटलं की पांढऱ्या रंगाचा एक अश्व आकाशात झेप घेतोय, त्या पद्धतीनं तो चेंडू वर त्यांनी खेचला होता. जबरदस्त शोल्डर अँड मसल बॉलर. आता हा अपरकटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जायचा प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय पहिला षटकार. आकर्षक फटका विशाल भोईर यांचा बॅटमधून, धावसंख्या झाली 8. प्युअर क्वालिटी बॅटिंग. 30+ करावेशी आहे आमची गाठ आणि धावसंख्या झाली 8. बघू आता 42 करायचे आहेत, 8 झालेत. द्रुतगतीचा चेंडू आवाक्याचा बाहेर, वाईड बॉल. आपण बघितलं आज पहिल्या डावामध्ये सुद्धा हीच समस्या होती. टप्पा आणि दिशा आदर्शवत असायला हवे क्रिकेटमध्ये. तर एक चांगला चेंडू बघायला मिळतो. आता राऊंड द विकेट येत आहेत. क्रॉस बॅटेड शॉट, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव मात्र चौकार. तुफान धडाकेबाज खेळी विशाल भोईर आपला मोठेपणा सिद्ध करतोय, मोठी खेळ खेळून आतापर्यंत 10 धावांवरती आहे आणि संघाची धावसंख्या त्यांनी नेऊन ठेवली आहे ती 13 या धावसंख्येवर. 29 धावांची गरज आहे आणि अजून पहिलं षटक खेळलं जात आहे. परत एकदा अवे फ्रॉम द बॉडी, मात्र झेल करण्यासाठी महेंद्र पुढे आले होते, परंतु आता महेंद्र चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा भोईर यांनी पूर्ण केलेत. ऑफ साईडला देखणे फटके आज बघायला मिळालेत आपल्याला या सामन्यात. एक धाव शॉट दिली आहे. आमचे दोन्ही पंच जबरदस्त कामगिरी करतायत, दत्ता आणि गुरु एकत्र आणले तर होते दत्ता गुरु. हो भीमर चेंडू होता, या चेंडूला क्रिकेटमध्ये अजिबात जागा नाहीये. नो बॉल दिला जातोय, फ्री हिट असणार आहे आणि दुसरा भीमर टाकल्यावर स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. धावसंख्या पुढे सरकते आता 16 26 गरज. यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा आणि हेलिकॉप्टर शॉट, सचिन ठाकूर काय जबरदस्त फटका मारला आणि फटका मारल्यानंतर तो 22 यार्डच्या पिचवर असा चालून आला जसा काय अर्जुन रामपाल रॅम्पवॉकवर चालतोय. सानपाडा 30+, सानपाडा 30+ इथे संपर्क साधायचा आहे कॅप्टननी. धावसंख्या 22 सचिन ठाकूर. ठाकूरनी आता हुकचा फटका खेचलाय, आता झेल सुटला. ओ हो, हातातून पांढऱ्या रंगाचा लाईफ बॉय साबण सुटावा तसा तो सुटला आणि इथे आयुष्यमान भावाचा आशीर्वाद सचिन ठाकूरला भेटलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 12. हो अजून एक चेंडू बाकी आहे. धावांची लयलूट करतायत ते भोईर आणि ठाकूर. बॅटला स्वाईप करून एक धाव पूर्ण केली आहे तिथे. ओहो, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24 आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी धावा हवेत 18. 12-18 तर सानपाडा 30+ स्टेजवर यायचं आहे. नवीन गोलंदाज आहेत मुनेश. 24
24 धावसंख्या झाली आहे आणि 12 चेंडूमध्ये 18 ची गरज आहे. जरा वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे. मुनेश 30 प्लस करावेचा गोलंदाज आणि सामोर जातोय तो विशाल भोईर. फुलटॉस चेंडू, भोईर बरोबर मारू शकले नव्हते. महेंद्र चेंडूच्या खाली येतो, महेंद्रने झेल टिपला. विशाल भोईर याला स्वतःवर विश्वास बसत नाही की मी अशा फटकावर कसा बाद होऊ शकतो, परंतु हेच कटू सत्य आहे. महेंद्रने झेल टिपला आणि पहिला हादरा दिलाय इथे. बाव दोन परततोय तो विशाल भोईर, पण काय जबरदस्त फलंदाजी आज विशाल भोईर यांचा मार्फत. सांडपाडा 30 प्लसनी संपर्क करावा. महेंद्रने झेल टिपला आणि आता सचिन ठाकूर बरोबर जुळतोय तो नवीन फलंदाज आतिश. सबमरीन चेंडू खाली राहणारा, दोन निर्धाव चेंडू. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत ते 18. मात्र सचिन ठाकूर त्याच्याकडे कुवत आहे, सामन्याला कलाटणी मिळवून देण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे तो फलंदाज आता खेळपट्टीवर उभा आहे. अगदी बॅटच्या मधोमध हाफ ऑलीवर घेऊन ड्राईव्ह केलं होतं, चेंडू घासमध्ये थांबतोय. दोन धावा पूर्ण करतायत, मात्र कुठेतरी धाव बाद होणार की काय. ठाकूर, ठाकूर बचावला. त्याचं टोपण नाव आहे चिकू. आणि आता 9 चेंडू 16 धावा. चिकू हे नाव तुम्हाला माहित असेल, विराट कोहली यांना सुद्धा दिलं गेलंय. क्रॉस बॅटेड शॉट मिडविकेटच्या दिशेने आणि चौकार नक्कीच थांबवलाय तिथे. चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन होतं क्षेत्रक्षणामध्ये. मात्र दोन धावा, एक धाव शॉट. ओहो, सचिन ठाकूरनी बॅट ग्राउंड केली नव्हती आणि पंचानी एक कमी धाव घोषित केली आहे 27. म्हणजे आता 15 ची गरज, चेंडू शिल्लक आहेत 8. अतिशय चांगला फुलर लेन्थचा चेंडू काहीसा खाली राहणारा. मुनेश चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये, बांधून ठेवलंय. विशाल भोईर बाद झाल्यानंतर धावसंख्या मंदावली आहे. पंधराची गरज, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय सचिन ठाकूर. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार की काय. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव वेगाने धावून पूर्ण करतोय. तेरा धावांची गरज उर्वरित 6 चेंडूमध्ये. मित्रांनो, ओपनमध्ये आज पहिला सामना असेल वरद विनायक 11 नवी मुंबई आणि रियान 11 डोंबिवली. सन्माननीय श्याम पाटीलजी आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम, जय महाराष्ट्र. थर्टी प्लस करावे जरा मीटिंग लवकर आटपा. सहा बॉल 13 आणि कंपल्सरी चेस करायचे आहेत सचिन ठाकूर आणि आतिश यांच्या माहितीसाठी. 6 balls 13 to win. भूषण 6 balls 13 धावा. भूषण सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये आलाय. पहिला चेंडू वाईड दिला जाईल. 6 चेंडू 12 धावा, कंपल्सरी 12 करावे लागणार आयोजन समितीला. 30 प्लस करावे समोर, थोडक्यात करावे समोर करावेच लागणार.
चांगला चेंडू होता, उंची भेटली होती आणि पंचांनी लगेच सांगितलंय गोलंदाजाला आणि कॅप्टनला की एक बाउन्सर ची मुभा आहे ते तू टाकला आहे. आता चार चेंडू शिल्लक, नाही पाच चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत ते 12, 5-12. अगदी स्टायलिश असा स्क्वेअर कटचा फटका होता आतिश यांचा. चार चेंडू 11 धावा. सजेंद्र ठाकूर बघायचं आता सर्व काही जे करायचंय ते चिकूला करायचं आहे. चार चेंडू मध्ये जर 11 धावा चिकूने काढले तर मी नक्की सांगतो आज एपीएमसी मार्केटमध्ये चिकूचे भाव वाढतील. आणि चिकूने ठोकलेला हा जबरदस्त षटकार, अगदी आरामात षटकार ठोकलाय तो चिकू यांनी. धन्यवाद डीजे. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा आणि सचिन ठाकूर उर्फ चिकू. आणि याबरोबर सामना जिंकलाय आयोजन समिती. चिकू आला रे आणि सामनावीर आहे चिकू. मला वाटतं कुठेतरी आज एपीएमसी मार्केटमध्ये चिकूच चिकू आहे आणि चिकूने आज दाखवून दिलंय की आंबा असो, फणस असो, कलिंगड असो, चिकू चिकू असतो. मॅन ऑफ द मॅच चिकू. 9 चेंडू 24 धावा. व्हॉट एन इनिंग्स. आणि कपिलचा झेल घेतलेला तो सुद्धा एक टर्निंग पॉईंट. अभिनंदन चिकू, मंचावर येऊन आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. नाणेफेकीचा कौल होतोय पुढच्या सामन्यासाठी. आयोजन समितीची फिल्डिंग असणार आहे आणि सांडपाडा 30+ची बॅटिंग. आयोजन समितीची फिल्डिंग असणार आहे आणि